मुंबईच्या सीलिंग टोलनाक्यावरती मोठा अपघात झाल्याची माहिती मिळते। दोन गाड्यांना मागून आलेल्या गाडीची जोरदार धडक बसली। या दुर्घटनेमध्ये चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते आहे। सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। हे दृश्य आपण बघतोय सीलिंगवरच्या टोलनाक्यावरची। जेव्हा हा अपघात झाला त्यानंतर टोलनाका परिसरात एकच गोंधळ उडाला। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। कृष्णात हा अपघात नेमका कधी झाला, कसा झाला आणि सध्याची वाहतुकीची काय स्थिती? काहीच वेळात कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। मात्र मुंबईचा प्रसिद्ध सीलिंक आहे त्या सीलिंगच्या टोलनाक्यावरती अपघात झाला। दोन गाड्यांना एका गाडीची धडक बसली आहे आणि ज्याच्यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती मिळते। दृश्यांमध्ये आपण बघतोय अग्निशमन दलाची गाडी तिथे बोलावण्यात आली आहे। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जाते। पोलीस देखील इथे पोहोचले। याच्यामुळे काही काळ तो या सीलिंग परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती। मात्र ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी देखील पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कृष्णात सीलिंग टोलनाक्यावर अपघात झाला, याबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? रेश्मा, अगदी काही मिनिटांपूर्वी हा अपघात झालेला पाहायला मिळतो। जे सीलिंग वर टोल देण्यासाठी ज्या गाड्या आहेत त्या थांबल्या गेल्या होत्या आणि त्याच या दोन गाड्यांना मागून वेगानं आलेल्या कारनं धडक दिलेली पाहायला मिळते। यामध्ये तीन गाड्यांचा चक्काचूर झालेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जखमी देखील चार ते पाच जण झाल्याचे दिसून येते। यामध्ये आणि हे मध्ये दोन ते तिघ जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। यामुळे संपूर्ण टोलनाका आणि त्याचबरोबर सीलिंग वर वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। अत्यंत मोठा आणि भीषण असा अपघात सीलिंग वर घडलेला आहे, या टोलनाक्यावर घडलेला आहे आणि कुठेतरी मागून येणाऱ्या वाहन चालकाचा जो नियंत्रण आहे ते गाडीवर सुटलेलं पाहायला मिळतंय आणि तिने समोरच्या दोन गाड्यांना धडक दिल्यानंतर संपूर्ण दोन्ही बाजूच्या लेनवर ही जो ज्या गाड्या होत्या त्या धडकून पलीकडच्या बाजूला ही गाडी गेलेली पाहायला मिळते। नक्कीच या संपूर्ण अपघातामध्ये चार पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। निश्चित कृष्णा, तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। छत्रपतींचा विचार म्हणजे